डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722. राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू असून 4 बैठकीत सुमारे 1100 लाभार्थ्यांना लाभ मिळाला. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. लाभार्थ्यांचे उत्पन्न मर्यादा आणि अनुदान रकमेत वाढ करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत, असं प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय. राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीच्या पत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजय गांधी योजना समितीच्या अध्यक्ष विनीत ढसाळ, तहसीलदार नामदेव पाटील, तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, माजी संचालक रवींद्र म्हसे, माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे, माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष धीरज पानसंबळ, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, माजी सभापती भीमराज हार्दे, समितीचे सदस्य नारायण धनवट, किरण ससाने, अजित डावखर, अविनाश बाचकर, दीपक वाबळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जवळपास 300 लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र दिलं गेलंय. राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या आजच्या कार्यक्रमामध्ये या योजनेतील सुमारे 443 प्रकरणे दाखल झाली होती, त्यापैकी 361 प्रकरणं मंजूर झाली. त्या मंजूर लाभार्थ्यांना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या उपस्थितीत, समितीचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज लाभार्थ्यांना मंजुरीचं प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. या बैठकीमध्ये या समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यामध्ये आज अखेर सुमारे 1092 प्रकरणं मंजूर झालेली आहेत. राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हा उच्चांकी आकडा आहे असं या ठिकाणी आम्ही माहिती घेतली. दरम्यान आम्ही या समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की कोणत्याही एजंटला लाभार्थ्यांनी थारा न देता समितीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी आवाहन करतो. राज्यामध्ये निराधारची कमिटीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये कमिटीचे अध्यक्ष म्हणून विनीतराव ढसाळ आणि त्यांच्या सर्व संचालकांनी 6 महिन्यापूर्वी आणि त्या दिवसापासून सगळ्या तहसीलदार नामदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही मीटिंगा झाल्या. त्या मीटिंगामध्ये विशेष करून सांगायचं म्हणजे तर जवळजवळ आतापर्यंत 1092 लोकांना आज आपण ह्या लाभधारकाला लाभ मिळाला. या मीटिंग कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्याला मी एकच आवाहन करीन, आपण इतर कामं जरी कदाचित एखादा अर्ज जरी राहिलं थांबलं झालं नाही तर, परंतु गोरगरिबाची जर तुम्ही आशीर्वाद जर घ्यायचा असाल तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावामधून कमीत कमी 10 प्रकरणं घेऊन यावं आणि मग प्रत्येक मीटिंगमध्ये आपण त्यांना मंजुरी देऊ, गरीब माणसाला त्याचा लाभ जास्तीत जास्त कसा मिळत याचा प्रयत्न करण्याचं काम आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सजय दादा असतील यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून आपण करण्याचं काम करतोय. आज एक मला माझ्या मनाला एक वेगळं समाधान लाभलं, समाधान असं म्हणावं लागेल का, इतरचं काम आपण राजकीय सामाजिक काम आपण सातत्याने करतच असतो, परंतु ही गरिबांसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे गरज त्यांना आज आपण पाहतो का 364 लोकांना आज लाभ मिळतोय याच्यासारखा दुसऱ्या कुठल्या प्रकारचा आनंद नाही. आणि हे लोक प्रामाणिक असतात आणि प्रामाणिक माणसाला गरीबाला याचा लाभ जर मिळाला तर याच्यासारख्या दुसऱ्या कुठल्या प्रकारचा पुण्य नाही. समितीचे अध्यक्ष विनीतराव ढसाळ आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे मनापासून आधारमातून त्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रकरण होण्या कालावधीमध्ये मंजूर केलं
म्हणजे एक नंबरच्या जिल्ह्यामध्ये काम मला पाहायला मिळतं. याच्यासारखं त्या ठिकाणी काम मला असं वाटतं कधी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही. म्हणून आमच्या सगळ्या राजधारकांच्या वतीने मनापासून त्यांना आभार मानतो, धन्यवाद. तहसीलदार नामदेव पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पात्रता, निकष, पूर्तता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी नंदकुमार डोळस, जब्बार पठाण, अशोक काळे, काशीनाथ खुळे, सीताराम ढोकणे, बाळासाहेब येवले, आबासाहेब येवले, लक्ष्मण तनपुरे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांसह लाभार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. सुभाष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं तर अमोल भनगड यांनी सर्वांचे आभार मानले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कुपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 87760503082 आणि 90117771828.